नमस्कार, मी डॉक्टर सुरेश. टीचर एज्युकेशन सिम्प्लिफाईड या चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे. या व्हिडिओमधून मी आपल्याला ॲक्सेसिबिलिटीमधील सिलेक्ट टू स्पीक या ऑप्शनविषयी माहिती सांगणार आहे. सिलेक्ट टू स्पीक याचा अर्थ मोबाईलची माहिती वाचणार आहे आणि आपण ती माहिती ऐकणार आहोत. जर आपल्या मोबाईलमध्ये एखादी PDF असेल, एखादी पोस्ट असेल, तर ती पोस्टवर आपण क्लिक केल्यानंतर या फीचरच्या मदतीने मोबाईलची माहिती स्वतःहून वाचतो, स्वतःहून स्पीक करतो, ती आपण ऐकू शकतो. यासाठी आपण ॲक्सेसिबिलिटीमध्ये जाऊन सिलेक्ट टू स्पीक हे फीचर ऑन करावं. हे ऑन केल्यानंतर आपल्याला या ठिकाणी हा आयकॉन दिसतोय, तो असे दाखवतो की हे फीचर ऑन आहे. तसेच खाली हा एक कंट्रोल आयकॉन आहे, हा आयकॉन असे दाखवतो की हे फीचर ऑन आहे. सेटिंग मध्ये जाऊन आपण या पद्धतीने सेटिंग करू शकतो. टेक्स्ट टू स्पीच सेटिंग मध्ये आपण ती भाषा बदलू शकतो, पण ही भाषा आपण स्क्रीन वापरताना सुद्धा बदलू शकतो. आता हे फीचर ऑन केल्यानंतर याचे डेमॉन्स्ट्रेशन मी आपल्याला वेगवेगळ्या ऍप मधून दाखवतो. सुरुवातीला व्हॉट्सअप मध्ये याचे काम कसे चालते आपण इथे खाली बघू शकता. या ठिकाणी हा आयकॉन आहे, त्या आयकॉनवर क्लिक केल्यानंतर हा ऑप्शन या ठिकाणी आलेला आहे. आता जो स्क्रीन मला वाचून हवाय त्यावर मला क्लिक करायचे आहे. This is what teachers are doing in one lesson. Gadgets teachers upgraded to for online classes out of own pocket. 1. Internet upgraded. 2. Some had to buy laptops. Start. अशा पद्धतीने व्हॉट्सअप मधील पोस्ट ही वाचू शकते. त्याप्रमाणे आपण PDF मधील पोस्ट सुद्धा ऑटोमॅटिक वाचली जाऊ शकते. आपल्याला जे पेज हवे असेल ते पेज आपण त्या ठिकाणी ओपन करा आणि हा आयकॉन असेल आयकॉनवर क्लिक करा. हा आयकॉन ओपन झाल्यानंतर आता जे पेज वाचायचे ते पेज आपल्याला सिलेक्ट करायचे. UGC guidelines on examinations and academic calendar for the universities in view of COVID-19 pandemic and subsequent lockdown. Introduction. The whole world, including India, is passing through unprecedented difficult times due to. हे आपल्याला पॉज सुद्धा करता येते आणि बंद सुद्धा करता येते. अशा पद्धतीने व्हॉट्सअप मधील पोस्ट आणि PDF फाईल वाचू शकते. आता हे मराठी सुद्धा वाचू शकते. मराठीमध्ये त्यांच्या उच्चारात इतकी स्पष्टता नाही, पण आपण तरी सुद्धा ते पोस्ट त्यांच्या पद्धतीने वाचली जाऊ शकते. इथून आपल्याला त्याची भाषा बदलणं गरजेचं आहे. या सेटिंग मध्ये जाऊन टेक्स्ट टू स्पीच सेटिंग मध्ये ही भाषा आपण बदलू शकतो, जेणेकरून इथून पुन्हा एकदा त्या पोस्ट वर जाऊन. मिझोरम सर्वात सुखी माणूस व त्याचा 70% मंत्र. एक अमेरिकन कंपनीचा चीफ टेक्नॉलॉजी ऑफिसर हा जर्मन माणूस होता. तो भारतातील काही बँकासाठी आर्टिफिशियल इंटेलिजन्स. अशा पद्धतीने मराठी पोस्ट सुद्धा वाचली जाऊ शकते ऑटोमॅटिक. जर आपली PDF फाईल असेल, एखादं पुस्तक असेल, ई बुक असेल, तर ते सुद्धा या ठिकाणी वाचू शकते. इथे खाली आयकॉनवर क्लिक करून ओपन करा. ओपन झाल्यानंतर जे पेज वाचायचं ते सिलेक्ट करा. June 2020 कशी असायला कारण दे हे सांगणाऱ्या इंजिनिअरिंग डिराइट ऑथॉरिटी सवत ला वाचू तुझ्या समजणारा हा गणित वाचू मधील तर नसूच शकत नाही. अशा पद्धतीने PDF सुद्धा वाचता येते. मराठी आणि इंग्रजी दोन्ही भाषेत या PDF वाचल्या जाऊ शकतात, पोस्ट वाचल्या जाऊ शकतात. तसेच व्हॉट्सअप प्रमाणेच SMS सुद्धा वाचला जाऊ शकतो. फक्त SMS हवा तो सिलेक्ट करा. आय चेक व्हॉइस हा एक SMS होता, तो त्या वाचून दाखवला. कोणत्याही ऍप मध्ये आपण प्रत्येक ऍप मधील माहिती यात वाचून घेऊ शकतो. हे मी फेसबुक ओपन केलं आहे.
आयकॉन क्लिक केल्यानंतर जी पे नो टेक्स्ट फ्रॉम दॅट लोकेशन नो टेक्स्ट फ्रॉम दॅट अशा पद्धतीने सर्व जी कोणते ऍप आपण ओपन करू त्या ऍप मधून मोबाईल ते वाचायला लागतो. फक्त ती जागा पोझिशन आपल्याला सिलेक्ट करावी लागते. उदाहरणार्थ एक वेबसाईट मी ओपन केलेली आहे गुगल क्लासरूमची, यातील हा भाग मला वाचून हवा आहे. As a security measure, the Google Groups for Business service has limits for message activity, group size, invitations, and membership. If you reach one of the limits, your activity is temporarily restricted. अशा पद्धतीने सगळ्या ऍप कोणत्याही ऍप मधील माहिती आपण वाचून घेऊ शकतो. जशी डिक्शनरी आहे अशा पद्धतीने आपण ह्या फीचरचा वापर करून आपल्या ऍप मधील ज्या कोणत्या मराठी इंग्रजी अशा प्रकारची माहिती आहे ती कोणतीही माहिती पीडीएफ बुक्स आपण वाचून घेऊ शकतो. मराठीमध्ये ते उच्चारण इतके स्पष्ट नसेल, त्यात त्यांच्या बऱ्याच चुका होतात. शिवाय जर पीडीएफ फाईलमध्ये एखादं चित्र आलं, टेबल आला, तर ती सुद्धा वाचण्यात अडचणी येतात. पण सलग ज्या ठिकाणी वाचायचं आहे, सलग परिच्छेद आहेत, एखादी कथा आहे, एखादा जीआर आहे, तर त्याचे सलग वाचन करताना मात्र सुस्पष्टता जाणवते. मराठीच्या मानाने इंग्रजीचे उच्चारण आणि इंग्रजीचे वाचन हे अधिक अचूक असते. अशा पद्धतीने या टॉकबॉटचा मधील सिलेक्ट टू स्पीक या फीचरचा वापर आपण करू शकतो. ते ऍक्सेसिबिलिटी मध्ये असते. ऍक्सेसिबिलिटी आपल्या मोबाईलमध्ये वेगवेगळ्या ठिकाणी असू शकते. ऍक्सेसिबिलिटी ही साधारणतः जे दिव्यांग आहेत त्यांच्यासाठी केलेल्या विशेष योजना आहेत. सिलेक्ट टू स्पीक आपले काम झाल्यानंतर आपण हे बंद करू शकतो. सिलेक्ट टू स्पीचचा अर्थ सरळ सरळ असा आहे की ज्यावेळेस जो मॅटर जो भाग आपण मोबाईलमध्ये सिलेक्ट करू त्याचे वाचन केले जाईल. मग आपण जर सेटिंगमध्ये गेलो तरी सुद्धा त्याच्या कमांडचे सुद्धा वाचन यातनं केले जाते. थोडक्यात जे सिलेक्ट करू त्याचे वाचन या फॅसिलिटीमुळे केले जाते. ही फॅसिलिटी वापरून झाल्यानंतर आपण स्विच ऑफ करा. यासाठी काही परमिशन असतात, त्या परमिशन आपल्याला त्यांना द्याव्या लागतात. पूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.